नमस्कार मित्र हो, श्री स्वामी समर्थ। मित्र हो, गणपतीची प्राण प्रतिष्ठा केव्हा करावी आणि त्याचं शुभ मुहूर्त काय आहे हे सर्व मी या व्हिडिओमधून सांगणार आहे। गणेश चतुर्थीची तिथी सुरुवात होते ती म्हणजे 18 सप्टेंबर 2023 रोजी दुपारी 12:40 आणि चतुर्थीची समाप्ती ही 19 सप्टेंबर दुपारी 1:45 असणार आहे। या वेळेत तुम्ही गणपती याची प्राण प्रतिष्ठा करू शकता। गणपती प्राण प्रतिष्ठेची शुभ वेळ असणार आहे 19 सप्टेंबर रोजी सकाळी 11:07 ते दुपारी 1:34। मंगळवारी दिनांक 19 तारखेला राहूकाळ हा दुपारी 3 ते 4:30 असा असणार आहे। 19 तारखेला श्री गणेश स्थापनेनंतर रात्री चंद्रदर्शन करू नये। तसेच आपण गौरीचे पूजेचा मुहूर्त काय आहे हे सुद्धा आता पाहू। गौरी आवाहनचा मुहूर्त हा गुरुवारी 21 सप्टेंबर 2023 रोजी अनुराधा नक्षत्र त्या दिवशी आहे। त्या दिवशी सकाळी 6:12 ते 3:35 आहे। गौरी पूजन हे शुक्रवारी 22 सप्टेंबर रोजी करावे, तेव्हा ज्येष्ठ नक्षत्र आहे आणि सकाळी 6:20 ते दुपारी 3:34 तुम्हाला गौरीचे पूजन करायचं आहे। ज्येष्ठ गौरी गणपती विसर्जन हे शनिवारी 23 सप्टेंबर रोजी मूळ नक्षत्र च्या वेळेस सकाळी 9:20 दुपारी 2:58 करावे। हाच शुभ मुहूर्त मानण्यात आलेला आहे। म्हणून या दिवशी या वेळेत तुम्ही आपल्याला गणपती आणि गौरीचे पूजन करायचे आहे। शुभ मुहूर्त पाहून गौरी गणपतीचे पूजन नक्की करा। तुम्हाला आजची ही माहिती कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ गणपती बाप्पा मोरया लिहायला विसरू नका। तुम्ही जर आपल्या स्वामी लीला चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच आपल्या स्वामी लीला चॅनलला सबस्क्राईब करा, सेवा करा आणि सेवेकरी व्हा। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। धन्यवाद।